तर पांडुरंगा चरणीत मागणार आहे की बा ह्या महाराष्ट्रामधील सर्वसामान्याचे म्हणजे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या आहेत दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत. आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षापक्षातले असतील समाजातले असतील हे सगळं जे आहे ह्या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना. सर हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत, त्यांना काय सांगायचं आहे? असं आहे की एका बाजूने जे आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला. 2 महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही, एक शब्द नाही. मला शिवीगाळ करत राहिले, मला अपमान करत राहिले. पण ज्या वेळेला बीट पेटलं, आमदारांची घरं धडाधड पेटले, गाड्यांचे स्फोट धडाधड झाले, हॉटेलं पेटवण्यात आले, ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं, त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो. मी काही मागत नाही कोणाकडे काही, मी फक्त एवढंच म्हणतो आहे की OBC समाजासाठी जे 35 वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे. मी काहीही मागत नाही, मी फक्त माझं आहे आमच्या OBCचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे. पुढे सर मुख्यमंत्री म्हणतायत की OBC आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल, मुख्यमंत्रीही तसं म्हणताय. मात्र तसं असताना देखील मोर्चे आंदोलन करण्याची गरज काय, त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते, तुम्ही सरकारमध्ये मंत्री आहात, त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना की मग ते जर म्हणता नाही ते जर म्हणता आहेत नाही मंत्रीमंत्री काय, मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही OBCचा कार्यकर्ता पहिला आहे. मी हे आमदार मंत्री पीत नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी ह्या OBCच्या मंडल आयोगासाठी, त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे. त्या मंत्रिपदाचं नाही, तुमच्या आमदारकीचं नाही आणि खासदारकीचं नाही, तो भाग नाही. आज मी OBCसाठी काम करतो आहे मागासवर्गीयांसाठी, त्यांना धक्का लागू नये. 54% लोक आहेत देशामध्ये सुद्धा, त्याच्यासाठी मी काम करतो आहे. आणि जर तुम्ही म्हणता की बघ कशाला मोर्चे आंदोलन येतं, बघ पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चे आंदोलनं. जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला, तर मग कशाला मग मुंबईला जा, इकडे जा, तिकडे जा, हे आंदोलन कर, त्यांना पण तो प्रश्न विचारा ना. तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे ना, तुम्ही सरकार आहात. चला पुढे. भुजबळ साहेबांना देशातील OBCचं नेतृत्व करायची संधी मिळाली तर भुजबळ साहेब करतील का नेतृत्व? मी आज नाही, मी देशामध्ये जे आहे रामलीला मैदान महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं 3 लाख लोक तिथे भरले होते फक्त समता परिषदेच्या नावाने 2006 मध्ये. त्याच्यानंतर पटणामध्ये 7 लाख लोकांचं जे गांधी मैदान भरलेलं होतं, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, तुमच्या राजस्थानमध्ये, गुजरात, UP, आंध्र सगळीकडेच मी जे आहे, बिहारमध्ये तर कितीतरी माझ्या सभा झाल्या. त्यामुळे मी आज ते काम करत नाही, आज 30 वर्ष मी ते काम करतो आहे, देशभरात करतो आहे. आणि मला काही नेता बिता काय व्हायचं ते काय नाही, ते स्वतः मला नेता व्हायचं म्हणून कोणी कोणाला नेता मानत नाही, आपलं आपलं काम करत राहायचं काय. सरसकट मराठ्यांना आरक्षण OBC मधनं हे शक्य आहे का? अजिबात शक्य नाही ते, आणि आम्ही ते होऊ देणार नाही. न्यायालयीन लढायची वेळ आली तर लढणार, न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर OBCतून जर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं. चला धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.